किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर चला मग सुरू करूया। आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमच्या चिंचेच्या झाडाकडे। तर बघा, चिंचेच्या झाडाला खूप अशा असंख्य चिंचा लागलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं झाड आहेत। आणि इथंच मका पण टाकलेली ढोरांसाठी, आणि इकडं घास आहेत, आणि गव्हाचं पण खूप छान असं शेत आलेलं आहेत। अशा खूप छान प्रसन्न वातावरणामध्ये चिंचेच्या झाडाची खूप मज्जा येते चिंचा खायला। आणि सोबत कृष्णा पण होता, आम्हाला दोघांनाही खूप आवडतात चिंचा, पण त्या खूप वरती होत्या, हातही पुरत नव्हता, पण आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही। बघा किती लगबतलेलं झाड आहेत, खूप सगळ्या अशा असंख्य चिंचा आहेत त्याच्यावरती। तोंडाला पाणीच येतं चिंचा बघून। पण आम्हाला कांदे पाहिजे होते पोहे बनवण्यासाठी, तर कांदा पोहे बनवायचे आहेत म्हणून, तर मग मी कांदे घ्यायला आली इकडं। आणि कांदे घेता घेता रस्त्यामध्ये चिंचेचा स्वाद नक्की चाखूया। तर चला मग आता चिंचेच्या झाडाकडे, कांदे पाहिजे तेवढे घेतलेत आपण आता। आणि हे कांदे पण आता काढायलाच आलेले, आणि काढणी पण सुरू आहे कांद्याची। आणि खूप सगळे कांदे उपटून पण टाकलेले आहेत, काही खण्ण पण झाले, आणि मार्केटसाठी तयार करतो आहेत। आणि यासाठी वर्कर पण लावलेले, पण ते नंतर येतात 10:30-11 दरम्यान। तर आता बघा आम्ही चिंचाकडे आलेलो आहे, तर चिंचा तोडूया आणि मगच घरी जाऊया, कारण इतकं सुंदर चिंचेचं झाड सोडून कोणी जातं का बरं। मग जेवढ्यात का होईना, पण तेवढ्यात तोडूया आणि आंबट गोड चिंचा खाऊया आणि नंतर घरी जाऊया। तर मग मी तोडायचा खूप प्रयत्न करत होते, पण हात पोहोचतच नव्हता, कारण चिंचेचं झाड हे खूप उंचावर आहेत आणि माझा हात इतका असा कसा पोहोचेल। आणि त्याला काही दगडं मारून वगैरे पण त्यात चिंचा पडत नाही, खूप पक्के आहेत देठाला। मग मी एका फांदीला ओढून घेतलं आणि कसं तरी तिथपर्यंत पोहोचले, आणि एकदाचा एक दोन चार आकडे मला मिळाले। जेव्हा आकडे मिळाले तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण त्यासाठी मी खूप प्रयत्न केला होता आणि मला बिना चिंच घेता घरी जायचंच नव्हतं। आणि मग माझ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि मला चिंचा ह्या मिळाला, पण तरी त्या हातातून सुटून जात होत्या, कारण त्या खूपच वरती होत्या। आणि मग चिंचा त्या ज्या तोडून हातात येत होत्या त्या मी तशाच खाली टाकल्या, आणि आता तोडलेले चिंचा वेचून घेते मी। आणि वेचून घेतल्यानंतर असं झालं, कधी खाणार ह्या चिंचा। आणि मग ह्या आंबट गोड अशा चिंचा आता पिकलेल्या छान, आणि तोडायला पण आलेलेच आहे, खूप आंबट आहेत पण। आणि सुरुवातीला खाल्लं की खूपच आंबट लागते, आणि नंतर मग थोडी हळूहळू नॉर्मल होती। आता चिंचा घेतले आहेत, कांदे पण घेतले, आता जाता जाता कोथिंबीर पण घेऊया आणि मग घरी जाऊया पोहे बनवण्यासाठी, कारण आज नाश्त्यामध्ये कांदा पोहे बनवायचे, तर त्यासाठी ताजी ताजी कोथिंबीर कांदा घेऊन जाऊया। आणि आता कांदा कोथिंबीर आपण कट करून घेऊया, कापून घेऊया इथं। आणि आमच्या आजीसोबत गप्पा मारत मारत काम करायला खूप मजा येते, आणि त्यांना पण आवडतं की त्यांच्याशी कोणीतरी बोललं तर। तर मग आज आम्ही आजीसोबत गप्पा मारत कांदे कापत इथंच बसत असतो आम्ही अंगणामध्ये, काही काम असो तर। आणि कांदे बाहेर कापले मोकळ्याच्या तर डोळ्याला पाणी पण जास्त येत नाही, कारण मोकळ्या हवेमध्ये ते कडून निघून जाते लगेच। तर आम्ही अंगणातच काम करत असतो असे बाकीचे।
आजी मराठी येते का? नाही. तू इंग्लिश येते का? हा इंग्लिश येते. हा मग एखादा शब्द सांगा ना. लॉकडाऊन 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 ले फेमस झाला गड्या. खूप छान गप्पा हसी मजाक झाली आहेत आता. आणि आता पोहे भिजू घालतेत मी. हे दगडी पोहे, त्यामुळे याला छान तांदळासारखे धुऊन काढायचे असतात. आणि हे पोहे धुऊन घेतेत मी आता. आणि पोहे धुऊन असे भिजत घालूया आणि नंतर बाकीची तयारी करूया पुढची. आणि मी पातेलं पण ठेवलं आहे चुलीवरती. आणि सगळ्यात पहिले तेल घालून घेऊया 3 ते 4 पळ्या. आणि आम्हाला छान गरम झालं की याच्यामध्ये जिरा मोहरी घालून घेणार आहोत. आणि थोडंसं लसूण पण, जिरा मोहरी पण टाकली आता. आणि छान अशी तडतडून देणार आहोत. आणि शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता. आणि हे महाराष्ट्रातले कांदा पोहे सगळ्यांना खूप आवडतात नाश्त्यामध्ये. शेंगदाणे पण छान परतून घ्यायचे, तेलामध्ये छान तळून घ्यायचे त्याला. आणि यामध्येच आपण कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा जे कापलेले आहेत आपण ते टाकून घेणार आहोत आता. पण याला शेंगदाण्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले की मग बाकीचं टाकूया. कारण नंतर कांदा टाकला तर शेंगदाणे छान असे तळत नाही ते. त्यामुळं आणि बाकीची पण तयारी झालेली चापली. आणि आता हळद पावडर टाकून मिक्स करून घेतलंय चांगलं. शेंगदाणे पण आपले छान कुरकुरीत होत आले आता. आणि ही सगळी अशी तयारी झाली. याच्यामध्ये ह्याच वेळेस मिरची घालत असतात, पण आम्ही मुलांसाठी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी करतो, त्यामुळे याच्यामध्ये आम्ही नाही घातली मिरची. बाकी सगळं घातलं आहे. आणि आता कांदा पण छान ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे आपल्याला. आणि थोड्याशामधनं त्या काड्या कमी झाल्या आहेत चुलीमध्ये, तर थोडासा जाळ पण वाढूया. कारण आता कांदा घातला आहेत आपण परतायला. आधी जर जाळ वाढवला असता तर बाकीची फोडणी जळून गेली असती, म्हणून जाळ मी कमीच ठेवला होता. आणि असं ताजा असा छान कढीपत्ता पण घालून घेते. मग आता जाळ पण दणकेबाद सुरू आहेत आता. आणि फटकन पोहे परतून, पोहे परतायला फक्त 4 ते 5 मिनिट लागतात, पण बाकीची तयारीला त्याला जास्त वेळ लागतो. आणि आता तोही आपला झालेला आहे. आणि सगळ्यात लास्टला कोथिंबीर घातली आहेत मी आता. आणि मीठ पण आताच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे छान असं मिक्स होतं ते. आणि आता आपली बाकी पण पूर्ण तयारी झालेलीच आहेत. आणि हळद पण टाकूया थोडीशी फोडणीमध्ये, म्हणजे तेलामध्ये हळद टाकली की छान रंग येतो. आणि चवीनुसार मीठ पण घालून घेतलं आहेत आता. आणि छान कांदा पण परतला आहेत आता मस्त. आणि याच्यामध्ये आपण आता पोहे घालून घेऊया. आणि थोडंसं अजून पण तेल वाटत होतं मला, तर मी थोडंसं तेल पण घातलं आहे. कारण पोह्याला थोडं जास्त तेल असलं तर ते चांगले लागतात. आणि आता बाकीचं पण पोहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेत. आणि आता याला छान असं हलवून घेण्याचे, म्हणजे ते खालचं वर सगळीकडं मसाला लागला पाहिजे. आणि मग आपले फटाफट पोहे तयार झाले वाढण्यासाठी. कांदा पोहे म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यांचे आवडते आणि सगळ्यांना आवडतात. कधीही काही खाण्याचा मूड झाला की घरामध्ये झटपट असे बनणारे हे कांदा पोहेच असतात. आणि छान असं हलवून घ्यायचे तर खालून वरणं, म्हणजे सगळं मिक्स होईल. मग त्यामध्ये कांदा, शेंगदाणे आणि बघा किती छान असा रंग आला आहे त्याला. आणि मस्त मोकळे मोकळे झाले आहेत. आणि आता हे परतत पण आलेले ते आता आपण थोड्या वेळात याला काढून घेऊया. आणि लगेच गरम गरमच खायला छान लागतात पोहे, त्यामुळे आपण वेळ न दवडता लगेच खाली उतरायची आणि पंगत पकडायची आहे.
कारण अशी म्हणजे बच्चे कंपनी वाटच बघतात कधी पोहे होतील आणि कधी आम्ही सगळेजण मिळून खाणार. आणि मग पोहे फटाफट झाले आणि मग बघा आमची अमृता, कृष्णा, अदिती याचंही नाव कृष्णाच आहे, छोटू आणि आमचे काका काकू सगळेत आणि बाळूभाऊ पण आहेत, आमच्या वहिनी पण आहेत इथं आणि सगळेजण मिळून आता अंगत पंगतनी पोह्याचा नाश्ता करणार आहोत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण पुन्हा एखाद्या नवीन छानशा व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत राधे राधे.